अखेर टी ई टी अनु अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या सेवा समाप्तीचे आदेश शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी अनुत्तीर्ण असलेल्या शिक्षकांची सेवा समाप्त करण्याचे कार्यवाही अखेर सुरू झाली आहे प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक यांनी संबंधित शिक्षकांची सेवा समाप्त करण्याचे आदेश दिले आहे राज्यात तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरानंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षण परिषदेने निश्चित केलेली टी ई टी उत्तीर्णेची पात्रता एकतीस मार्चपर्यंत मिळवणे आवश्यक होते राज्य शासनाकडून केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाला टी ई टी उत्तीर्ण होण्याबाबत अतिरिक्त संधी देण्याची विनंती करण्यात आली होती त्या अनुषंगाने पात्रता नसलेल्या शिक्षकांना तुर्तास सेवेतून न काढण्याची सूचना देण्यात आली होती मात्र राज्य शासनाची विनंती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने तीन जून दोन हजार एकोणावीसच्या पत्राद्वारे फेटाळली त्यामुळे टी ई टी अनुत्तीर्ण शिक्षकांवर चोवीस ऑगस्ट दोन हजार अठराच्या शासन निर्णयानुसार सेवा समाप्तीची कार्यवाही करण्याचे आदेश अवर सचिव यांनी पंचवीस नोव्हेंबरला दिले होते त्यानंतर महिनाभर प्रत्यक्ष कारवाईचे आदेश प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून देण्यात आलेले आहेत प्राथमिक शिक्षण संचालक यांनी महापालिका आयुक्त जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विभागीय उपसंचालक प्राथमिक माध्यमिकचे शिक्षणाधिकारी यांना कारवाईचे आदेश दिले आहे या आदेशानुसार तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरा नंतर नियुक्त झालेले शिक्षक टी टी परीक्षा उत्तीर्ण नसल्यास त्यांच्यावर चोवीस ऑगस्ट दोन हजार अठरा नुसार शासन निर्णयानुसार सेवा समाप्तीच्या कारवाईचे आदेश अवर सचिव यांनी पंचवीस नोव्हेंबरला दिले आहेत तर चोवीस ऑगस्टच्या या शासन निर्णयानुसार सेवा समाप्तीचे आदेश स्पीकिंग ऑर्डर द्यावेत त्यानुसार जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या शाळेतील शिक्षकांची सेवा तत्काळ समाप्त करावी खासगी शिक्षण संस्थांतील अनुदान आणि विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांच्या सेवा समाप्तीची कारवाई संबंधित त्यांच्या स्तरावर करावी खाजगी संस्थांनी संबंधित शिक्षकांची सेवा समाप्त न केल्यास त्यांचे वेतन एक जानेवारी दोन हजार वीस पासून शासनाकडून दिले जाणार नसल्याचे पत्राद्वारे स्पष्ट करण्यात आलेले आहे तुर्तास कारवाई नाही ज्या शिक्षकांच्या बाबतीत सेवा समाप्त करण्याचे आदेश न्यायालयाने यापूर्वी दिले आहेत त्यांना कारवाईतून वगळण्यात येणार आहे तसेच अल्पसंख्याक शाळांमधील कार्यरत शिक्षकांची विशेष याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने याचिकेचा निर्णय होईपर्यंत संबंधित शिक्षकांना कारवाईतून वगळण्यात येणार आहे